पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि वाहनांना सरकारकडून टोलमाफी, 3 जुलैपासून 21 जुलैपर्यंत टोलमाफी। महाविकास आघाडीकडून सभापतींना दानवेंच्या निलंबनाच्या फेरविचाराची मागणी, विरोधी पक्षनेत्याशिवाय कामकाज करणं अशक्य असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी सभापतींनी फेटाळली। विरोधी पक्षनेत्याला बालक बुद्धी म्हणणं संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींच्या राहुल गांधींवरील टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर, तर बालक बुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला असं म्हणत राऊतांचा मोदींना खोचक टोला। खासदार अमोल कोल्हेंची लोकसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती, अमोल कोल्हे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार। राष्ट्रवादी विधानसभेच्या 85 जागा लढणार, अजित पवारांचा आमदारांच्या बैठकीत दावा, तर मित्रपक्षांबाबत वादग्रस्त विधान टाळण्याच्या अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना। एसटी आणि एसटी मतांसाठी भाजप आक्रमक, भाजपच्या एसटी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा, तर विधानसभा निवडणुकीमध्ये बेसावध न राहण्याच्या दिल्या सूचना। नाना पटोले क्रिकेटच्या मैदानात उतरण्याबाबत चर्चा, पटोले एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता, अमर काळेंच्या निधनामुळे एमसीएचं अध्यक्षपद रिक्त। शेअर मार्केटच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम, सेन्सेक्सनं पार केला विक्रमी 80,000 अंकांचा टप्पा, तर निफ्टीनं केला 24,000 टप्पा पार। माऊलींची पालखी अवघड दिवेघाट पार करून सासपड मुक्कामी, तुकोबांची पालखी लोणी काळभोरवरून यवतकडे प्रस्थान ठेवणार। भारतीय संघ उद्या मायदेशात परतणार, चक्रीवादळात अडकलेला टीम इंडियाचा मार्ग मोकळा, भारतीय संघ उद्या पहाटे चार्टर्ड विमानानं दिल्लीमध्ये पोहोचणार। हिंगोलीमध्ये हळदीला भाव कमी मिळत असल्यानं हळदीची आवक घटली, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये गोंधळ, उरळी कांचनमध्ये पालखीचा नगारा ग्रामस्थांनी अडवला, पालखी मार्गावरून ग्रामस्थ आणि विश्वस्तांमध्ये वाद। राज्यात 40% कमिशन खोरी वाढली, तर डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डरच्या घशात सगळं घातलं जात असल्याचा विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला बोल। शेकापच्या जयंत पाटलांना विजयाचा विश्वास, तर शरद पवारांच्या आग्रहामुळे विधान परिषदेसाठी उभा राहिलो शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य। महायुतीमध्ये तेढ निर्माण होणारी, वक्तव्य करणाऱ्यांची पक्षातून अकालपट्टी होणार, भाजप शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रवक्त्यांना तंबी। विधान परिषदेच्या 9 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना, तर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यासही दिले आदेश। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचं निवडणुकीसंदर्भात वक्तव्य, तर निवडणूक बिनविरोध होण्याची देखील शिंदेंकडून इच्छा व्यक्त। सोलापुरात रिक्षा चालक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, फिटनेस सर्टिफिकेटवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, दानवेंच्या निलंबनाविरोधात कार्यकर्ते आक्रमक, राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। साताऱ्यातील कास पठार ते बामणोली रोड बंद, कास धरणाचं पाणी रस्त्यावर आल्यानं घाटाई देवी रोड मार्गे वाहतूक सुरू। पालघर जिल्ह्यातील सेतू कार्यालयामध्ये महिलांची गर्दी, ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्यानं महिलांकडून नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये केंद्रीय पथक 2 दिवसांपासून दाखल, कांदा खरेदी विक्री व्यवहार तपासणीसाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये तळ ठोकून। संभाजी भिडेंच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, संभाजी भिडेंनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं पुण्यात आंदोलन। अकोल्यामध्ये लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांची लूट, महिलांकडून तलाठी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर, पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचं पोर्टल अद्यापही बंद, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, मात्र ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार। नागपूरमध्ये सेतू केंद्रावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, सकाळपासून महानगरपालिकेत नागरिकांची गर्दी। अजित पवारांकडनं सांगली महापालिकेला 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर, तर 15 ऑगस्टपूर्वी सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार।
रायगडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर महिलांची मोठी गर्दी, तर प्रशासनानं गावोगावी कॅम्प लावण्याची महिला वर्गाची प्रशासनाकडे मागणी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 6 जुलैपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जरांगे पाटलांची संवाद रॅली, तर हिंगोलीपासून रॅलीला होणार सुरुवात। यंदा आषाढ यात्रेमध्ये प्रथमच चंद्रभागेमध्ये नौकाविहार करणाऱ्या वारकऱ्यांना लाईफ जॅकेट मिळणार, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।